उमरगा तालुक्यातील चिंचोली जहागीर गावाने अध्यात्मची कास धरली आहे. यातून व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवला जातोय. पाहूयात याचा हा वृत्तांत. उमरगा तालुक्यातील चिंचोली जहागीर या गावाची लोकसंख्या 3000 आसपास आहे, पण या गावाने सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केलाय. अध्यात्म साधनेतून पूर्ण गाव व्यसनमुक्त होऊ शकतं हे चिंचोली या गावाने सिद्ध करून दाखवलंय. आमच्या गावाला अध्यात्माची परंपरा आहे. गेल्या 70 ते 80 वर्षापासून आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतोय, आणि तसेच आमच्या गावातून गेली 15 वर्ष पंढरपूरला पायी दिंडी जाते. या अध्यात्मामुळं गावातील भजनी मंडळामुळं आमच्या गावातील लोकांमध्ये एकोपा आहे. 18 पगड जाती धर्माचे लोक या गावात राहतात, गुण्यागोविंदाने राहतात, आणि यांच्या या भजनीमुळं अध्यात्म देवाच्या नामस्मरणामुळं गावावर चांगली संस्कारित घडल्यामुळं बाकीचे सर्व तरुण व्यसनाधीन पासून दूर आहेत. आजच्या डिजिटल युगात सर्वांच्या हाती फोन आहेत, जो तो आपल्या कामात मग्न आहे. शिवाय अनेकांना कशा ना कशा प्रकारचं व्यसनही आहे, पण या सर्वांना अपवाद आहे चिंचोली हे गाव. या ठिकाणी जवळपास सर्व ग्रामस्थ हरिनामात दंग आहेत. आमच्या गावामध्ये एकूण 4 भजनी मंडळ आहेत. 4 भजनी मंडळापैकी 1 महिला भजनी मंडळ आणि 3 पुरुषाची भजनी मंडळ आहेत. प्रत्येक जण येळभर काम शेतामध्ये रानामध्ये काम काबाड कष्ट करून 2-3 तास आम्ही भजन करतो. आम्हाला व्यसनमुक्ती तर आम्हाला ते माहीत बी नाही, आम्हाला तिकडे आठवण बी येत नाही. आम्ही ह्या भजनाच्या नादात आमचा टाइम जातो, दिवसभर आमचं कामात टाइम जातोय. अध्यात्मामुळे गावाची पूर्णपणे व्यसनमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. गावात 4 भजनी मंडळांच्या माध्यमातून गेल्या 50 वर्षांपासून हरिनामाचा गजर होतोय. याची प्रेरणा घेऊनच आज अनेकांनी व्यसनाला दूर सारलंय. त्यामुळेच आज गावातील अनेक परिवार गुण्या गोविंदानं आनंदानं राहताय. नाव राम आहे, पण तो वाल्याचा वाल्मिकी झाल्याचा उपास झालेला आहे. त्याचा विषय म्हणजे तो एक बेरड समाजाचा आहे, आणि तो श्रावण महिन्यामध्ये सुद्धा दारू पित होता, त्याच्यानंतर ससे मारून आम्ही खात इथं मारुती मंदिरावर झोपायचा. पण पूर्ण महिनाभर आमचं जे हे चालत होतं भजन, त्या भजनाच्या तिच्या कानामध्ये भजन घेऊन तो मत परिवर्तन झालं. मत परिवर्तनानंतर तो पूर्ण दारू सोडून गेला, मटणमध्ये सोडून गेला. आज तो 15 वर्ष झालं तो पायी पंढरपूर वारी करतोय. चिंचोली गावाला अनेक दशकांची वारकरी संप्रदायाची परंपरा लाभली आहे. त्याचा वारसा आज इथले ग्रामस्थ पुढे नेताना दिसतात. त्यांच्या या कार्याचं पंचक्रोशीतून कौतुक केलं जात आहे.